ज्योत्स्ना स्वाति किचन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सर्वांची आवडती मच्छी पापलेट। आज आपण करणार आहोत पापलेट फ्राई। चला जाऊया किचन मध्ये। या आहेत आमच्या ज्योत्स्ना ताई। आज ही आपल्याला झणझणीत पापलेट फ्राई कसं बनवायचं ते दाखवणार आहेत। तुम्ही फिश खाऊ म्हणजे फिश लवर असाल तर ही रेसिपी पाहून तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटेल। बाजारात 3 प्रकारचे मासे पापलेट म्हणून ओळखले जातात, रुपेरी, पांढरा आणि काळा। आपण पांढरा पापलेट वापरतोय या रेसिपीसाठी। आणि मासा फ्रेश आहे का हे कसं ओळखायचं, तर मासा घेताना तो दाबून बघायचा, घट्ट असा लागला तर तो फ्रेश आहे। दाबल्यावर जर तो आत गेला किंवा फिशला सुरकुती पडली तर तो शिळा आहे असं समजावं। तर पापलेट फ्राय बनवण्यासाठी आपण इथे 3 किलो पापलेट घेतलेत, हे स्वच्छ धुवून आणि क्लीन करून घेतलेत। आता याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचेत। अख्खा पापलेट फ्राय याचीसुद्धा रेसिपी मी दाखवली आहे, तीसुद्धा तुम्ही पाहू शकता। आता या तुकड्यांना आपण हळद आणि मीठ लावून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित सगळ्या फिशला लावून घ्यायचं। आणि हे मॅरिनेट करण्यासाठी 15 ते 20 मिनिट याला झाकून ठेवायचं। फिश आपले मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत याचं वाटण तयार करण्यासाठी साहित्य काय घेतले ते बघूयात। तर त्यासाठी आपण इथे आलं घेतलं, स्वच्छ धुवून याचे तुकडे करून घेतलेत, 25 ते 30 तुकडे असतील। 25 ते 30 लसूण पाकळ्या, 15 ते 20 हिरव्या मिरच्या त्याचे तुकडे करून घेतलेत आणि अर्धा गड्डी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे। आता याची मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घ्यायची आहे, एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे। आता हे हिरवं वाटण तयार आहे आपलं, फिशसुद्धा छान मॅरिनेट झालेले आहेत। इथे आपण 5 ते 6 लिंबू घेतलेत, याचा रस लावायचा आहे आपल्याला या फिशला। लिंबाचा रस लावून झाला की हे हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हा लिंबाचा रस सगळ्या फिशला व्यवस्थित लागेल। मिक्स झाल्यानंतर यावर हिरव्या मिरचीचं वाटण जे आपण केलं होतं हे 6 ते 7 चमचे घालून घ्यायचे। यावर 2 ते 3 मोठे चमचे मालवणी मसाला घालायचा, 1 चमचाभर हळद घालून घ्यायची, चवीनुसार मीठ घालायचं, आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। या हिरव्या मिरचीचं, मालवणी मसाल्याचं, मिठाचं कोटिंग या फिशला आलं पाहिजे। तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, आता हे थोड्या वेळ मॅरिनेटसाठी ठेवूयात। पण तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच फ्राय केले तरी चालेल, कारण फिशला स्वतःची चव असते, ती चव आपल्याला मेंटेन ठेवायची आहे। त्यामुळे आपण गरम मसाला किंवा कोणतेही मसाले आपण वापरत नाही आहोत, पापलेटला स्वतःची एक चव असते। आता हे मसाले छान फिशमध्ये मुरत आहेत तोपर्यंत आपण याचं आउटर कोटिंग तयार करून घेऊयात। यासाठी आपण इथे 1/2 वाटी कॉर्नफ्लोअर घेतले, 1 वाटी बारीक रवा घेतला आहे, हे दोन्ही आपण एकत्र मिक्स करून घेतले। यामध्ये आपण 1 चमचा मालवणी मसाला घालून घ्यायचा, मीठ घालून घ्यायचं चवीनुसार। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही ते वापरलं तरी चालेल। 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1/2 वाटी कॉर्नफ्लोअर असं प्रमाण घ्यायचं। या पिठामुळे आपलं आउटर कोटिंग छान क्रिस्पी होतं। आता हे तयार आहे, फिश पण छान मॅरिनेट झालेत। आता हे फिश या पिठामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे, म्हणजे या फिशच्या तुकड्यांना या पिठाचं आणि मसाल्याचं छान कोटिंग झालं पाहिजे। व्यवस्थित घोळवून घ्यायचं म्हणजे हे फ्राय करताना निघत नाही। आपण तवा गरम करण्यासाठी ठेवला होता, त्यात थोडं तेल घालून त्यावर हे कोटिंग केलेले फिश घालून घ्यायचे, ठेवून घ्यायचे। आपले फिश फ्राय होत आहेत तोपर्यंत दुसरी बॅच आपण कोट करून घेऊयात।
या फिशला हे पिठाचं जे कोटिंग आहे आपलं हे लावून घ्यायचं व्यवस्थित. फिश थोडे फ्राई झाल्यानंतर हे टर्न करून घेऊयात. याला शिजायला जास्त वेळ लागत नाही, लगेच फ्राई होतात. टर्न केल्यानंतर यावर एक 2 ते 3 चमचे तेल सोडून घ्यायचं. आपण हे शालो फ्राय करतोय, पण तुम्ही हे डीप फ्राय केले तरी चालेल. हे आउटर कोटिंग छान क्रिस्पी आणि गोल्डन रंगाचं झालं की आपला पापलेट फ्राय तयार आहे. हे एका टिश्यू पेपरवर काढून घेऊयात. मस्त असे पापलेट फ्राय आपले तयार आहेत. आणि कोट केलेले फिश या तव्यावर ठेवून घेऊयात आणि याच पद्धतीने फ्राय करून घेऊयात. 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊयात. जोपर्यंत आपले तव्यातले फिश फ्राय होत आहेत तोपर्यंत बाकीचे जे फिश आहेत हे व्यवस्थित कोट करून रेडी ठेवायचे. आणि तव्यामध्ये जे फिश आपण फ्राय करायला ठेवलेत याला छान गोल्डन सोनेरी रंग आला की हे काढून घ्यायचे. याच पद्धतीने आपण सगळे फिश तयार करून घ्यायचे. खूप सुंदर असे पापलेट फ्राय आपले तयार आहे, नक्की करून बघा. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आमची रेसिपी तुम्हाला तर आवडलीच असेल, त्यामुळे लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर स्वाती किचनला सबस्क्राईब करा.